बोराडे डेंटल केअर संगमनेर, दातांच्या उपचारासाठी चक्रा मारून आपण कंटाळलात का? रूट कॅनल करताना इंजेक्शनची भीती वाटतीय? तर मग आता चिंता करू नका, आजच भेट द्या बोराडे डेंटल केअरला। संगमनेर मध्ये प्रथमच रबर डॅम आयसोलेशन, एकाच भेटीत संपूर्ण रूट कॅनल ट्रीटमेंट, दातांच्या रंगाचं सिमेंट भरणं, अक्कल दाढीची शस्त्रक्रिया आणि लहान मुलांच्या दंत उपचारांसाठी संपर्क साधा बोराडे डेंटल केअर, MSCB कॉम्प्लेक्स, नवीन नगर रोड, संगमनेर, 87938371704। संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील स्वर्गीय विठ्ठल बापू आयनर यांचं प्रथम पुण्यस्मरण 25 ऑगस्टला पार पडलं। हरिभक्तपराय निलेश महाराज कुरडे यांच्या कीर्तनाचं यावेळी आयोजन केलं गेलं। विठ्ठल आयनर हे महावितरण शाखेमध्ये कामाला होते। गरिबीची जाण असल्यामुळे त्यांनी महावितरण क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून आणि धार्मिक कार्यात हातभार लावून मोठा नावलौकिक मिळवला होता। त्यांच्या सुनबाई शिला संदीप आयनर यांनी मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये 2.5 वर्ष सरपंच म्हणून कारभार केलाय। तर आजही आयनर कुटुंबियाकडे सुशिक्षित कुटुंब म्हणून पाहिलं जातं। विठ्ठल बापू आयनर यांच्या जाण्यानं गावावरती मोठी शोककळा पसरली। तर आज त्यांच्या पुण्यस्मरण प्रसंगी विविध मान्यवरांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला। त्यांच्या निधनानं आयनर कुटुंबियांना व नातेवाईकांना जे दुःख झालं ते दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देऊ व या गेलेल्या आत्म्यास परमेश्वर त्यांच्या चरणी विलीन करून घेऊ हीच भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या व माझ्या परिवाराच्या वतीनं व इथे सर्व उपस्थितांच्या वतीनं व आमच्या शिंदोळी गावच्या शिखर संस्थांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। गेल्या वर्षभरापूर्वी आमचे मित्र संदीप आयनर यांचे वडील कैलासवासी विठ्ठल बापू आयनर यांचं आजारपणामध्ये दुःखदाचं निधन झालं। त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबियाला, त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईकांना जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वरानं त्यांना शक्ती द्यावी व त्यांच्या आत्म्याची शांती लाभावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो। विठ्ठल बापू आयनर यांना आपल्यातून जवळ 1 वर्ष झालेलं आहे। या दादांनी खरं वीज महामंडळामध्ये प्रदीर्घ अशी सेवा केली आणि ही सेवा करत असताना संप्रदायाला धरूनच केली आणि खऱ्या अर्थानं रिटायरमेंट झाल्यानंतर बसून खायचे दिवस आले आणि नियतीच्या खेळापुढे कोणाचं काही चालत नाही। दादांना आपल्यातून जावं लागलं आणि अर्थातच त्यांच्या प्रथम वर्षासर्धाच्या निमित्तानं या ठिकाणी कोरडे महाराजांनी जी कीर्तनरूपी सेवा दिली त्यांनी बोलता बोलता सांगितलं का मी एक सायकॉलॉजिस्ट आहे। मी तर म्हणाल संप्रदायाचे देखील ते सायकॉलॉजिस्ट आहे। संप्रदायामध्ये काय दडलेलं आहे हे त्यांनी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने ते जर आपण अनुकरण केलं तर हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली या दादांपर्यंत पोहोचेल तेव्हा या दादांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी, सद्गती लाभावी अशी मी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो। मी व माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, उपस्थितांच्या वतीनं या दादांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पित करतो। 1 वर्षापूर्वी आमचे मेवणे बाप विठ्ठलदादा आयनर यांचं दुःखदाचं निधन झालं। यांच्या निधनानं या संपूर्ण आयनर परिवारावर, विशेष या मांडवी पंचकृषीवर दुःख झालं। त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी त्यांना देऊ अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। या मंडपातील सर्व उपस्थितांच्या वतीनं व माझ्या कांगण कुटुंबियाच्या वतीनं दादांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो। संदीप आयनर यांचे वडील कैलासवासी विठ्ठल बापू आयनर यांचं दुःखद असं निधन झालं। 1 वर्षापूर्वीचं त्यांचं कार्य आणि 1 वर्षामध्ये त्यांच्या कुटुंबाला आणि नातेवाईकाला झालेलं दुःख या गोष्टींना उजाळा देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत। मी सर्व उपस्थितांच्या वतीने, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले पठार विभागाचे नेते बाळासाहेब कोंडाजी पाटील खेमनर यांच्याही वतीने त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो। गेले 1 वर्षापूर्वी कैलासवासी विठ्ठल बापूजी आयनर यांचं अल्पशा आजारानं निधन झालं। खऱ्या अर्थानं आयनर साहेबांना विठ्ठल आयनर कधी कोणी म्हटलंच नाही। त्यांना नेहमी संपूर्ण गाव, संपूर्ण परिसर आयनर साहेबच म्हणायचे आणि त्यांच्या दुःख त्यांच्या कुटुंबियाला नव्हेच तर संपूर्ण मांडवे गावाला, संपूर्ण परिसराला दुःख झालं आणि त्यांच्या या दसक्रियाविधीनिमित्त प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या मुलांनी जे या दसक्रियाविधीनिमित्त हरिभक्तपरायण निलेश महाराज कोरडे वतीनं मी त्यांचे हरिभक्तपरायण रुपेश हे निलेश महाराज कोरडे यांचे ऋण व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं या वर्षश्राद्धानिमित्त कीर्तन ठेवलं हीच खरी त्या आत्म्यास श्रद्धांजली आदरांजली आहे
आणि त्या आत्म्यात माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीस अभिवादन. जन्म आणि मृत्यूवरती जरी आमची सत्ता नसेल तर खऱ्या अर्थानं हा मिळालेल्या 84 लक्ष योनीमधून हा प्राप्त झालेला देह ज्या कारण परत या मृत्यूलोकात आम्ही आलेलो आहोत ते कारण परत्वे मुक्ती म्हणजे मोक्ष आहे आणि तो जर प्राप्त करायचा असेल तर एकमेव साधन ते म्हणजे भगवंताचं नाम आहे ते खऱ्या अर्थानं रामनाम आहे. आणि तुकोबार हे सांगतात करी ह्याचे काम कारण हा उपदेश आहे. उद्या परत यावयाचे अर्चन का नामपूर होता का कंथ होतं काय होतं पहिल्यांदा स्पष्ट सांगतो करा ह्याची कारण इथं तुकोबारांनी काय सांगितलंय हे कार्य करा का करा तर तुमच्या माझ्या जीवनाला 84 लक्ष योनी मधून जे सुख प्राप्त करायचे ज्यासाठी जन्म आहे आणि तेच काम दादांनी केलंय आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध विधीच्या निमित्तानं आपल्याला सुद्धा एक दिवस खऱ्या अर्थानं जायचं आहे म्हणजे आपणही ते काम करायला हवं आणि हाच उपदेश करण्यासाठी हा अभंग आहे. शंका असेल तर आताच विचारून घ्या लक्षात घ्या महाराज. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याही देहा आधारे या जन्म मृत्यूची जी साखळी आहे दादांनी ज्या प्रमाणे आपल्या जीवनात कर्मयोग साधला ज्ञानयोग साधला भक्तियोग साधला म्हणून त्या जीवनाची वाटचाल राजयोगाकडे झाली त्याप्रमाणे आपणही आपल्या जीवनात कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग साधला आणि अंतकरणात भगवंताचं नाम ठेवलं याही देहाची मुक्ती म्हणजे मोक्षाकडे वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही. स्वर्गीय विठ्ठल आयनर यांच्या पश्चात आई गंगा भागीरथी हौसाबाई बापू आयनर पत्नी राधाबाई मुलं शिवाजी संदीप हरिभाऊ आणि सचिन भाऊ शंकर दगडू गोविंद आणि लहानू तर सुनबाई पुतणे नातवंड असा मोठा परिवार आहे. या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी राजेंद्र धुळगंड कोंडीभाऊ धुळगंड रंगनाथ पाटील धुळगंड उत्तमराव खिमनर भगवान उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आदिकराव भगवंता खिमनर आबासाहेब काळनर मेजर संजय गुंड योगेश खिमनर बुवाजी पाटील खिमनर रेवजी पाटील धुळगंड दिनकर पाटील धुळगंड यांची उपस्थिती होती. रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर.